बुलडाणा शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह गोरगरीब पालकांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने गृह विभागाच्या वतीने 50% कोट्यावर पोलीस पब्लिक स्कूलचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. दरम्यान यंदा शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या अवघ्या 4 दिवस अगोदर प्रशासनाच्या वतीने सदर स्कूलचा हा उपक्रम बंद करण्यात येत असून पालकांनी त्यांचे पाल्य इतरत्र शाळांमध्ये दाखल करावे असं सांगण्यात आल्यामुळे मोठी गोची निर्माण झाली आहे. ऐनवेळी सर्वत्र प्रवेश पूर्ण झाल्यानंतर मोठे शैक्षणिक शुल्क देऊन प्रवेश कसा घ्यावा असा सवाल आता निर्माण होत आहे. दरम्यान सदर शाळा बंद करण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना 22 जूनला निवेदन देऊन 24 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालक उपोषणाला बसले आहेत. शहरातील मोलमजूर आणि होतकरू कुटुंबियांची 140 मुले पोलीस पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. सदर शाळेचा शैक्षणिक स्तर हा चांगला असून गेल्या काही वर्षापासून शाळेतील निकाल हा अव्वल येत आहे. गरिबांच्या मुलांना येथील शिक्षक आणि मुख्याध्यापिका जिद्द आणि मेहनतीने यश गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अचानक पोलीस प्रशासनाने सदर पोलीस पब्लिक स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे 140 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रहीम शेख, जिल्हा बुलढाणा. प्रतीक गजानन हिवाळे, नर्सरी पासून त्या शाळेत शिकत आलेले आहे. मी 4th स्टँडर्ड मध्ये. आमच्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात. त्यांना मी देऊन गाठून येणं जाणं माझ्या पप्पा सोबत करतो. ही शाळा आम्हाला खूप आवडली. मी दुसऱ्या शाळेत जायला मला करमत नाही म्हणून ही शाळा मला खूप आवडती. आमची शाळा बंद करू अशी माझी विनंती. थँक्यू. अचानक पोलीस पब्लिक स्कूलमध्ये नर्सरीपासून शिकत आहे आणि तो आता 4th वर्गाला गेलेला आहे आणि अचानक शाळा बंद झाल्याचा निरोप आम्हाला 19-20 मिळाला. त्यावेळेस मी पालक मीटिंगला हजर होते आणि तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुमची शाळा बंद करण्यात आलेली आहे, तुम्ही आता तुमच्या मुलाची सोय इतर कुठेतरी करावी. आता ह्या अशा शाळा बंदच्या निर्णयानं आम्ही खूप परेशान झालो एकदम, कारण की आम्ही सर्व खरेदी करून ठेवलेली आहे, मुलाचे कपडे घेतलेले आहे, सर्व काही आम्ही शाळेचं साहित्य दप्तर वगैरे घेऊन ठेवलेलं आहे आणि अचानक शाळा आता 26 जूनला चालू होत आहे तर आम्हाला दुसरीकडे कुठं आम्ही धाव घेणार आहे आता टायमावर. आम्ही परत पूर्ण फी भरलेली आहे आणि 4th ला जर माझा मुलगा शिकतो आहे, आम्ही 1st वर्गापासून पूर्ण फी भरून ठेवली, दुसरीकडे आम्ही एवढी फी कुठं भरणार आहे आणि त्याचं खर्च कोण करणार आहे. आमची आता ही सर्व परेशानीच आहे म्हणून सर्व पालक वर्ग सध्या अडचणीत आहे आणि पेरणीचे पण दिवस आहेत म्हणून आता आमच्याकडे तरतूद नाही आहे पैशाची. मग आमच्या मुलाचं शिक्षण, मुलगा हुशार आहे, ट्युशनची गरज नाही, शाळेमध्ये त्याला चांगल्या प्रतीचं शिक्षण पण मिळत आहे, स्टाफ पण चांगला आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की आता तुम्ही ही शाळा बंद करू नाही, हे असं शिक्षण चालू ठेवावं, हीच आमची मागणी आहे.